महाराष्ट्रापेक्षा कमी कांदा उत्पादक शेतकरी हा गुजरातमध्ये आहे, तरी केंद्र सरकारने गुजरातच्या 2000 टन कांद्याची निर्याती बंद उठवली. मोदी सरकारला फक्त गुजरातच्या कांद्याचं उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासंबंधी चिंता असल्याचं या निर्णयाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे मत मागायला गुजरातला जा, इकडे येऊ नका, अशा खणखणीत शब्दात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यातीच्या धोरणांवरून मोदी सरकारवर थेट हल्ला केलाय. शेतकऱ्याचं लेकरू म्हणवतो त्याच्यासाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी. भारतीय जनता पक्षाचे नेते, भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षाचे उमेदवार जिथं जिथं मत मागायला जातील त्यांना आजचा केंद्र सरकारचा निर्णय विचारा. भाऊ, मगाशी तुम्ही कांद्याविषयी बोललात, चेअरमन साहेब कांद्याविषयी बोलले, आज परिस्थिती बघा, अख्ख्या देशात निवडणूक आहेत. जसा कांदा उत्पादक शेतकरी आपल्याकडे, त्या मानाने लई कमी कांदा उत्पादक शेतकरी गुजरातमध्ये. पण आज निर्णय काय घेतला केंद्र सरकारने, गुजरातच्या कांद्याची 2000 टन कांद्याची निर्यात बंदी उठवली, फक्त गुजरातच्या कांद्याची. म्हणजे या सरकारला फक्त गुजरात मधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हितसंबंधाची चिंता आहे. तुमच्या माझ्या कांद्याची माती होती, तुमच्या माझ्या ताटात माती कालवली जाती, याच्याशी मोदी सरकारला काही घेणं देणं नाही, हे मोदी सरकारने आजच्या निर्णयावरून दाखवलंय. आणि जर मोदी सरकार फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत असेल तर मग आपण पण त्यांना सांगू शकतो, मत मागायला भी फक्त तिकडं जा, इकडे येऊच नका. त्यामुळे विरोधी पक्षाचे उमेदवार आले तर त्यांना जरूर विचारा, आपल्या पायी पाहुण्यांना जरूर सांगा. आधी एक तर 40-45 रुपये भाव मिळणारा कांदा हा निर्यात बंदी करून तुम्ही 10-12 रुपयांनी कांद्याला आता भाव मिळायला लागला. ही परिस्थिती असताना जसं तुम्ही म्हणाला खताच्या किमती वाढल्या, खतावर राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, शिरूर.